ताज्या घडामोडींसाठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तीन ते 5 जुलै दरम्यान ऋषिकेश उत्तराखंड येथे झालेल्या 9 ए साइड राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने दणदणीत विजय प्राप्त केला 9 ए साइड क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित 23 वर्षाखालील पाचवी नाईन ए साइट राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई महाराष्ट्र विदर्भ गोवा दिल्ली मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश व झारखंड या बारा राज्यांनी विरुद्ध दिल्ली या उपात्य सामन्यात मुंबईच्या हिमेश मा सव्वीस चेंडूत एकोणसत्तर धावा करून सामना एकतर्फी जिंकून दिला महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश या उपात्य सामन्यात महाराष्ट्राचा संघ विजय झाला अंतिम सामना मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या तुल्यबळ संघांमध्ये लढत झाली अंतिम सामन्यात मुंबईच्या ऋग्वेद बाविस्कर हा एकोणसत्तर धावा करत असताना त्याला ऑलराऊंडर चिन्मय पाटील व स्वरूप डेनकर याची मोलाची साथ साथ मिळा अंतिम सामन्यात मुंबईच्या ऋग्वेद बाविस्कर हा एकोणसत्तर धावा करत असताना त्याला ऑलराऊंडर चिन्मय पाटील व स्वरूप डेनकर याची मोलाची साथ मिळाली अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाला धूळ चालत मुंबई संघाने विजयाची मोहीम गाठली मॅन ऑफ द मॅच म्हणून ऋग्वेद बावीसकर यांची निवड झाली आणि संपूर्ण मालिकेत ऋग्वेदला उत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले ऑलराउंडर परफॉर्मन्स म्हणून मुंबई संघातील हिमेश माळी चिन्मय पाटील व स्वरूप डेनकर यांची निवड करण्यात आली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुंबई संघातील सिद्धेश भोईर दीपेन केने आणि सुजल संत यांना घोषित केले उत्कृष्ट जलदक्ती गोलंदाज म्हणून मुंबई संघातील ओंकार तारमाळे आणि राकेश खापरे यांना घोषित केले विशेष कौतुक म्हणजे मुंबई संघातील दिव्यांशी उत्पन्न मेहेर या पंधरा वर्षाच्या मुलीला उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून घोषित केले मुंबई क्रिकेट संघाचे हेड कोच उमेश विष्णू काळे यांनी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून नाईन ए साईड राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत संघाला विजय मिळवून दिला म्हणून क्रिकेट त्यांचे विशेष कौतुक केले मुंबई संघात राकेश खापरे कर्णधार होता हिमेश माळी हा उपकर्णधार चिरमय पाटील ऋग्वेद बाविसकर स्वरूप डेनकर ओंकार तारमाळे सिद्धेश भोईर दिपेन केने सुजत सन दिव्यांशी मेहेर यष्टीरक्षक उमेश काळे हेडकोच यांचा समावेश होता कुणाल म्हात्रे स्वानंद मिडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा